देशात आणि महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चाललेला आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मुंबईनंतर पुण्यामध्ये या रुग्णांची, ह्या रोगाची ग्रॅव्हिटी जास्त आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या रोगाशी लढत असताना क्वारंटाईन करणं किंवा स्वतःला क्वारंटाईन करून घेणं हा एक प्रभावी उपाय आहे. मात्र दुर्दैवानं बऱ्याचदा क्वारंटाईन होत असताना काही पळवाटा शोधल्या जातात. मात्र आज आपल्यासोबत बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द या गावामध्ये राहणारे एक शेतकरी आहेत, ज्यांचं नाव दिलीप खोमणे आहे. यांनी आपल्या स्वतःला एका जांभीच्या झाडाखाली तब्बल 14 दिवस क्वारंटाईन करून घेतलं. त्यांचा हा अनुभव कसा होता यासंबंधी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपण दिलीप खोमणे यांना विचारणार आहोत की त्यांनी हा जो निर्णय आहे तो का घेतला. मला सांगा की तुम्ही स्वतःला 14 दिवस या जांभीच्या झाडाखाली ठेवण्याचा, क्वारंटाईन करण्याचा का निर्णय घेतला, काय कारण होतं? तर मी पुणे येथे सुसन हॉस्पिटलला माझ्या मुलीसाठी डिलिव्हरीसाठी मी घेऊन गेलो होतो व तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला तिथं बरंच प्रश्न येत होतं. काय औषधं आणायसाठी मेडिकल आणायचं की पाणी आणायचं, याच्यासाठी मी तिथं बरेच ह्या लोकांना त्या लोकांना भेटलो होतो. तिथं बरेचसे रुग्ण होते असेच, तर रुग्ण असताना मी भेटल्यामुळं मी स्वतः निर्णय घेतला घरी येऊन की स्वतःच वेगळं राहायचं. त्यात डॉक्टरांनी सांगितलं की जरा तुम्ही वेगळं राहिलं तर बरं होईल, म्हणून मी स्वतःच निर्णय घेतला की वेगळं राहण्याचा. वेगळं राहण्याचा निर्णय म्हणजे असा आहे की मी जर घरी राहिलो असतो, माझे नातेवाईक किंवा माझे लहान नातवंड ही मला भेटले असते व त्याच्यापासून घरच्यांना त्रास झाला असता माझ्यापासून व गावालाही त्रास झाला असता, म्हणून मी ही निर्णय घेतला की जांभळीच्या झाडाखालीच राहायचं रानातच. पाठीमागं बी मी राहत होतो, आपले दाऱ्यावर आल्यावर किंवा रानातलं काम करत असताना राहत होतो, म्हणून मी इथला निर्णय घेतला. मला सांगा, लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही क्वारंटाईन होता आणि हे क्वारंटाईन होत असताना हे तब्बल 14 दिवस होते, तुमचा दिनक्रम कसा होता हे मला सांगा. 14 दिवसाच्या काळात मी स्वतः इथं राहूनच मी आपले रानातले सगळे कामं करत होतो व टाईमपास म्हणून मी पुस्तकं व पेपर जुने वाचत होतो. माझे मित्रसुद्धा येऊन बसायचे 1-2 तास, त्यांच्याबरोबर गप्पा मारून मी आपलं कसा तरी दिवस घालवत होतो. त्याच्यानंतर घरचे जेवण घेऊन आल्यानंतर किंवा चहा नाश्ता घेऊन आल्यानंतर ते लांबूनच मला पाणी ओतायचे, लांबूनच चहा ओतायचे व लांबूनच जेवणही द्यायचे. मी स्वतःच ते जेवण उचलून साईटला येऊन जेवत होतो व असा मी 14 दिवस असंच मी दिवस घालवले. एकदम रानातले काम करत असताना किंवा मित्रांच्या सोबत राहिल्यासारखंच मला वाटत होतं. या का पूर्ण काळामध्ये तुमच्या कुटुंबियांनी तुमची कशी काळजी घेतली? खरं तर तुम्ही कुटुंबापासून 14 दिवस लांब होता, मात्र तरीही तुमच्या कुटुंबियांनी तुमची कशाप्रकारे नेमकी काळजी घेतली ते सांगा. माझ्या कुटुंबांनी माझी चांगलीच काळजी घेतली. मला सकाळी चहा आणून द्यायचे व नाश्ता, 11-11:30 वाजता जेवण आणून द्यायचे व त्याच्यानंतर 4 वाजताही संध्याकाळी चहा आणून द्यायचे व त्याच्यानंतर 7 वाजता मला जेवण आणून देऊन चांगली काळजी घेतली व सारखं फोनवर ह्याच्यावर ते विचारायची कसं आहे काय आहे. मी घरापासून 1 किलोमीटर अंतरावर थांबलेलो होतो. खरं तर आजोबा आणि नाती यांचं खूप वेगळं हळवं नातं असतं. या पूर्ण 14 दिवसांच्या काळामध्ये तुमची नातवंड तुम्हाला लांबूनच बघत असतील, काय वाटायचं, काय नक्की त्यावेळेस भावना होते तुम्हाला? ते नातवंड माझ्यापाशी आल्यानंतर मला असं वाटायचं की त्यांना एकदम उचलून घ्यावं किंवा कडकडून भेटावा असं वाटत होतं. परंतु माझ्या ह्या अडचणीमुळं मला त्यांना भेटता येत नव्हतं व त्यांना लांबूनच बोलावं लागायचं. नातवंडांना बी वाटत होतं की त्यांच्या गळ्यात जाऊन पडावं, मांडीवर बसावं, पण तेवढं आम्हाला
ह्या 14 दिवसाच्या काळात तेवढं करता आलं नाही का, तर त्यांच्याही फायद्याचं होतं आणि घरच्यांच्याही फायद्याचं होतं, म्हणून मी त्यांना लांबच ठेवत होतो. मग आठवण यायची, उचलून घ्यावं असं वाटायचं, पण नाही मला तेवढं घेता आलं. खरं तर अनेक लोक, मग शहरामध्ये असतील वेगळ्या गावामध्ये असतील, क्वारंटाईनच्या काळामध्ये, क्वारंटाईनचा पिरियड जो असतो 14 दिवसांचा, त्या काळामध्ये काहीतरी परवाड शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आज ह्या शेतकऱ्यांनी स्वतःला आपल्या शेतामध्ये जांभळीच्या झाडाखाली दिवस रात्र क्वारंटाईन करून घेतलं. त्या दरम्यानच्या काळामध्ये 1-2 वेळा चांगला मोठा पाऊस आला होता, वादळ आलं होतं, मात्र त्यांनी न डगमगता आपला जो क्वारंटाईनचा 14 दिवसाचा कालावधी होता तो पूर्ण केला. खरंच अशा प्रकारचं क्वारंटाईन खरंच समाजाला आणि देशाला गरजेचं आहे. त्यांनी जे उदाहरण घालून दिले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. हेमंत गडकरी, HW मराठी, बारामती. आमच्या घरी सुद्धा लहान मुले आहेत, ते आमच्याकडनं प्रेमाची अपेक्षा करतात. आमच्याही आयुष्यात जोडीदार आहे जो आमची ड्युटीवरून घरी येण्याची वाट पाहत असतो. आमच्या घरी सुद्धा एक वयोवृद्ध आई आहे जिच्यासाठी आम्ही तिची लाडकी लेकरे आहोत. आम्ही आमच्या घरी नाही आहोत, आपल्या सुरक्षेत काही कमी राहू नये याकरता आम्ही आमच्या प्रिय व्यक्तीपासून लांब आहोत. आमच्यातील काही लोक आता इतके दुरावलेत की ते पुन्हा परत कधीच घरी येऊ शकत नाही. आम्हाला अभिमान आहे का मुंबई शहरातल्या नागरिकांची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. आमची हिंमत आणि आमचे बलिदान हे व्यर्थ जाऊ देऊ नका. या संकटाच्या समयामध्ये तुम्ही आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.